दादा आपल्याला रामचंद्रांनी आव्हान दिलेलं आहे की जर त्यांनी राजीनामा देतील असं एक तुम्हाला आव्हान दिलेलं काय वाटतं? त्यांनी पहिल्यांदा जेव्हा आव्हान दिलं ते मी स्वीकारलं. आता परत दिलेलं आव्हान जर मी स्वीकारलं असेल तर परत एकदा तेच आव्हान जर ते देत असतील त्याच्यावरच काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजेत. मला तर खरं त्यांनाच सांगायचं आहे की अशा पद्धतीने सारखी सारखी वक्तव्य करून आपणच आपली किंमत त्या ठिकाणी कुठेतरी कमी करत आहात. त्यामुळे आव्हान जर त्या ठिकाणी तुम्ही दिलं मी स्वीकारलं असेल तर मग एकत्रित जाऊ आपण राजीनामा द्यायला. उगाच लोकांचं मत परिवर्तन करण्याचा नाही तर मन विचलित करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी करू नये असं मला वाटतं. दादा सध्या शिवसेनेचा धनुष्यबाणाचा जो वाद आहे दोन्ही त्याच्या आयोगासमोर आहे, तुम्हाला काय वाटतं खरी शिवसेना कुणाची आणि चिन्ह खरं कुणाचं? आजपासून जर शिवसेनेकडे आपण ज्या पद्धतीने बघत आहोत, बाळासाहेब ठाकरे असतील तसंच उद्धव ठाकरे साहेब हे शिवसेनेचे प्रमुख आजपर्यंत झालेले आहेत आणि ते चिन्ह त्यांच्याकडेच आपण लहानपणीपासून आपण सर्वांनी बघितलेलं आहे. त्यामुळे साहजिकच आहे जसं माझं मत आहे तसं अनेक लोकांचं मत आहे की चिन्ह हे त्या ठिकाणी शिवसेनेचं आहे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांची सेना. आता सत्य झालेलं ते सरकार आहे. माझं एकच मत आहे की आता काम करण्याची जरूरत आहे, निर्णय घेण्याची जरूरत आहे. पटपट निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घ्यायचे लोकांच्या हिताचे. सरकार टिकेल का पडेल हे येत्या काळामध्येच त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. पण सत्तेत कुठलंही सरकार आल्यानंतर लोकांच्या हिताचे निर्णय घेणं महत्त्वाचं असतं. उगाच टाळाटाळ करणं नाही तर राजकीय वक्तव्य करत बसणं, लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करणं हे राजकारण थांबून आज विकास कामं करण्याची जरूरत. 2024 पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार एकच आहे की जी कुठली सत्ता त्यावेळेस स्थापन केली जाईल आणि ज्या पार्टी एकत्र येतील ते लोकांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार असेल आणि चांगलं काम करणारं त्या ठिकाणी सरकार असेल. त्याच्यामध्ये राष्ट्रवादी नक्कीच असेल, काँग्रेसही असेल आणि शिवसेनासुद्धा त्या ठिकाणी असू शकते. त्यामुळे जर ह्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी ठरवलं तर परत महाविकास आघाडी सरकार आपल्याला बघता येऊ शकतं असं वाटतं.